नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आहे 14 जुलै, म्हणजे की आज डॅडींचा बर्थडे असतो आणि त्याचबरोबर आज माझा अवॉर्ड पण आहे, जो आहे मुंबईला दादरला. तिकडं निघालोय पण पावसाने सकाळी, म्हणजे काल रात्रीपासून तशी हजेरी लावलेली आहे, भरपूर पाऊस आहे. आता तिकडे जास्तपर्यंत धाकधुक आहे की किती पाऊस पडतोय आणि काय होतंय सगळ्या गोष्टी. तर चला आता सगळं तर छान हिरवंगार झालंय वातावरण, आता डायरेक्ट आता हायवेला बघूयात, सगळ्या गोष्टी बघूयात, पाऊस बघूयात किती पडतोय, महत्वाचा पाऊस. सगळेजण खायला बसले, आईला बर्गर खायचा होता आणि डॅडी बोलले की मी बर्गर आणायला चालले. मग सगळे इथं बसलेत आरामशीर, मी बर्गर खायचा त्या हिशोबामध्ये. आणि नंतर आमच्या सोनूने ऐन वेळेस पचका केला, तर म्हणजे डॅडींना डायरेक्ट डॉमिनोज मध्ये घेऊन गेला. इथे पिझ्झा घेतला, अजून पिझ्झा घेऊन नाही आला. आणि आमच्या डॅडींची रिएक्शन बघा. डॅडी काय म्हटला तुम्ही? डॅडी म्हणजे वडापाव खाल्लेला परवडला असता. डॅडी इकडं बघा, इकडं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणतात कच्चा ना कच्चा, काय आई. पिझ्झा खाल्ला आईने, अजिबात खाल्ला नाहीये. एक पीस पण, एकच असा पीस खाल्ला आणि लगेच शिवला. म्हणजे मला लाईच खायचा, तिला बर्गर खायचा होता. पण सोनूने आमचा सगळा गोंधळ केला आणि बर्गर खायचा होता. पण पुढे जायला खूप लेट होत चालला, ऑलरेडी इथं 10:15 झालेले आहेत आणि मला 11:00 माझा इव्हेंट आहे, मला तयार व्हायचं आहे, पूर्ण माझा लुक आहे तो क्रिएट करायचा, एवढ्या गोष्टी आहेत. आणि आता आम्हाला इथेच लेट झालाय, आता पाऊस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बघू आता किती वेळात पोहोचतो. व्ह्यू बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे. पावसामुळे जे वातावरण बोलाल ना, एक नंबर सही. तरी धबधब्याला थांबता नाही आलं, पण येताना थांबूया. आता नाही जरी थांबलं तरी चला, काय म्हणतात स्वप्नो के शहर बे. मम्मी माझ्या मम्मीने छत्री कशी पकडली, मला तिच्या डोक्यावरती, माझ्या डोक्यावरती. पाऊस इथं नाहीच आहे, पण आई तिकडं पाऊस जाईल. औ महत्वाची गोष्ट सांगायची होती. हा जो माझा लुक होता तो पूर्ण मराठमोळा लुक होता आणि पूर्ण चंद्रकोर हा लुक होता. माझी चंद्रकोर टिकली, माझ्या चंद्रकोरची ज्वेलरी, माझ्या चंद्रकोरची रिंग आणि चंद्रकोरचेच इयरिंग्स, असा छानसा असा चंद्रकोर लुक झाला होता. मला खूप आवडला होता. तुम्हाला कसा वाटतं तो नक्की कमेंट करून सांगा. आज मला अवॉर्ड भेटणार म्हणून मी खूप खुश होते. हे फक्त पॉसिबल झाले ते म्हणजे तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे, त्या आईवडिलांची साथ, त्यांचे आशीर्वाद, सर्व देवांची कृपा. असंच प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत राहू द्यात. आणि खरंच खूप खूप धन्यवाद, असंच कंटिन्यू प्रेम करत राहा माझ्यावरती. फायनली अशा प्रकारे आमचा अवॉर्ड फंक्शन झालेला आहे. खूप म्हणजे इतका टाइम गेला, बापरे आम्ही इतक्या बसलो होतो ना, लिटरली वैतागलो. बघा मी तर बघा अर्धी ज्वेलरी काढून आली फक्त
हाडातलं त्याच्यात ठेवलं आणि तुम्हाला आवड हा मी घरी गेला नंतर दाखवेल, कारण की मी खूप पटकन चेंज केलं, कारण की मला पुढे जायचं होतं, माझे फिरायचे प्लॅन होते, पण सगळे आमचे प्लॅन बोंबलले. ठीक आहे, असं द्या, छान झालं आवड, फंक्शन वगैरे सगळं मस्त होतं, जेवण बिवण पण मस्त होतं, एकदम ओकेमध्ये सगळे जेवण. आता चलो, आता बघू, आता कुठे मुंबई फिरतो एका डायरेक्ट पुण्याला जातोय काय नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये मला समुद्र किती आवडतो. मी आता फिरायला गेले होते समुद्रात, बोटीतून फिरले फर्स्ट टाइम माझी, आणि त्यावेळेस कोइन्सिडेंटली मला फिरायला भेटलं. त्याचप्रमाणे आता मी पुण्याला निघाले होते, पण मला समुद्र बघायचाच होता आणि समुद्राच्या इथे जाऊन थांबायचा होता आणि व्हिडिओ काढायचाच होता. त्यासाठी स्पेशली थँक्स टू दादा, त्याने आणलं इथं मला. आणि खरंच खूप असा अथंग असा समुद्र जो की माझ्या आवडीचा आहे. आणि इकडे बघा, आई मस्त थांबली, ती म्हणते अगं पटकन व्हिडिओ काढून घे ग बाई, असं चाललंय तिचं. आणि पाणी म्हणाल ना, लय खडू झालं इकडे बघू शकता, खवळलाय समुद्र. पण काही म्हणा, मुंबई म्हणजे माझं प्रिय आहे, म्हणजे मला मुंबई खूप आवडते, पण मला समुद्र जास्त आवडतो. लयच मोठा धबधबा आहे. लोणावळ्यात आलोय आणि धबधब्याला थांबलो नाही, असं झालंच नाही. व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो, मस्त पैकी थांबलो होतो वगैरे, आणि फोटो जस्ट मम्मी पप्पाच्याच क्लिक करायला सुरुवात केली होती. मग आम्हाला करायचे होते तोपर्यंत, तर पोलीस काका येऊन पण थांबले, चला चला म्हणले, बाद झाले फोटो तुमचे, कसलं काय लगेच निघलो. मम्मी अरे मम्मी लागले, मम्मी कसं वाटलं तुला पोलीस काकांनी कल्ला. खूप गाणं आमचा तिथं जाऊन पटका झाला, 5 मिनिटं जाऊन थांबलो होतो, 5 मिनिटं लगेच आले, कुठून आले काय माहिती, आणि कळलं पण नाही किती पोलीस आहेत म्हणून. नमस्कार मंडळी, मला तुम्हा सर्वांना महत्त्वाची गोष्ट सांगायची. लोणावळ्यामध्ये भरपूर असं ट्रॅफिक बघितलं, तुम्हा सगळ्यांना उत्सुकता येते म्हणजे हे निसर्गरम्य वातावरण, हे धबधबे, सगळ्या गोष्टी पाहण्याची. हो, हमखास जा पाहायला, त्याबद्दल काहीच दुमत नाही, पण स्वतःची काळजी घ्या, कारण की पाऊस अचानक वाढतो आहे, कमी होतो आहे, पाण्याचा फ्लो जास्त होतो आहे, त्याच्यामुळे भरपूर असे अपघात होतात आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि बी सेफ, मी एवढंच म्हणेल. घरी आलो, चेंज सुद्धा केला नाही, हाय तशा अवतारामध्ये. डॅडींसाठी फक्त केक आणला आणि पटकन आता आम्ही सेलिब्रेशन करतो डॅडींचं, कारण की हा जो बड्डे आहे तो डॅडींचा 46वा बड्डे म्हणजे ते कम्प्लीट झालेले. सो तर चला आता केक वगैरे आणलाय, त्यांचं छान कट केक कट वगैरे करूयात. लकीला इकडे आणून ठेवलं, कारण की जे पाहुणे आलेत ते खूप घाबरतात आमच्या लकीला, असा प्रॉब्लेम आहे. आणि लकी बघा, हे बघा, हे बघा, असं घरामध्ये पेट असतं खूप, काय म्हणतात, सुखाचं नसतं. हे बघा आमच्या उषा, आमचे बुक्स, हे सगळं फाडाफाडीचे काम आहेत ना हा करत असतो. हे बघा, हे बघा, धिंगाने लकी, ए लकू, कुठं गेली तू, कुठं गेली, सगळं कळतं त्याला, बोललेलं त्याचं नाव घेतलेलं. तर चला आता पटकन आपण केक कटिंग करून घेऊयात, ऑलमोस्ट थांबले जेवायचं, अजून जेवण नाही आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडी, हॅपी बर्थडे टू यू. पांढऱ्या किल्ला जातीचे पांढरे शुभ